ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पश्चिम मोहिली पंपिंग हाऊसवरून येणाऱ्या जलवाहिनीचा एअर वॉल तुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. शहाड परिसरात नदीपात्रातील 1100 मिमी व्यासाचा वॉल तुटल्याने 10 फूट उंचीचे कारंजे उडाले होते. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वॉल्वची दुरुस्ती करताना पालिकेला अडचणीचा सामना करावा लागला, तर मोहिली पंपिंग हाऊसवरून पाणीपुरवठा बंद करण्यात आला. दुरुस्ती होईपर्यंत कल्याण डोंबिवली परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.